आयुक्त साहेबांनी काय विचारलं होतं ते मी ऐकलं नव्हतं. आता महापौर साहेब सभागृहामध्ये आता तुमचं कान कुणी कडायचं मग? अण्णा म्हणलं ना ऐकलं ना, आयुक्तांनी म्हणलं ना ऐकलं ना, मग कुणाकडे कान आहेत तुमचे? महापौर साहेब नुसतं फुगवाफुगवी नुसतं बसून नुसतं गेमा करणं हेच चालू आहे धंदे तिथं. आयुक्त साहेब विचारा विचारतो की वजन किती आहे आणि हे रेफरन्स देतात आरटीओ चा. साडेसात टन चा जर आयुक्त साहेब बंगालचा रेट काढला तर त्याच्या 25% जरी धरला तर त्याच्यापेक्षा जास्ती. तर ह्याचा मी जे म्हणतोय त्या गाडीच सामान 50% पेक्षा विकून खाल्लेलं आहे. आरटीओ ने म्हटलेले आज दिनांक 10/11/2000 रोजी सोमा बाबा डेपो सात रस्ता येथे जाऊन बसेची तपासणी केली. सर्व बसेस नादुरुस्त व बंद होतात. वजन ऍक्च्युअली आम्ही काउंट केलेलं नाहीये. एक साधारण साडेसात किलो टन वजन वजन काउंट न करता बंगार कधी विकलं जाऊ शकतं का? बंगार जर विकायचं असेल आणि आपल्याला त्या बंगारचं वजनच माहित नसेल तर ते बंगार विकता येऊ शकते का? म्हणजे किती हे कुठलाही सर्वसाधारण माणसाला कळत आहे की बंगार विकायचं असेल तर आपल्याला माहित असतं ते किती किलो आहे, मग त्याचा भाव जात आहे आणि मला माहितच नाही म्हणून सांगतात अडचणी साहेब. विनंती आहे आयुक्त साहेब, आयुक्त उत्तर देतील. माझी विनंती आयुक्तांना की आपण ही पहिल्यांदा पूर्ण तपास या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. कारण हे कर्मचारी जे रिटायर झालेले आहेत त्यांना आमच्या प्रभागातले दिवाळी म्हणून आहे. वापर ते माझ्या प्रभागातलं दिवाळी म्हणून एक पेशंट परिवहन कर्मचारी आहे, त्याला उपचार नाही मिळाले म्हणून पैसे नसल्यामुळं त्याचं गेल्या महिन्यामध्ये निधन झालं. असे अनेक जण आहेत. हे संपूर्ण जेवढं आपलं परिवहन मध्ये जे हे वेस्टेज सर्व एकत्र करून ज्यांचे ते परिवहन कर्मचारी जे आता सध्या आजारी आहेत त्यांचे अनेकांचे लग्न बी मोडलेत त्यांना तुम्ही हे संपूर्ण पैसा त्यांना दिलं पाहिजे. ठराव जरा किती मोडलेली आहे ते कुणालाही घाबरत नाही जाता. चौकशी करून तुम्ही हा विषय परत आला. औषधावर इलाज नाही, चौकशी